आपला माणूस कोणत्याही क्षेत्रात मोठा होत असेल तर तो आपला स्वाभिमान आहे, आणि आपल्या लोकांनी तो टिकवलाच पाहिजे. आपला एक पोरगा महाराष्ट्र केसरी झाला, स्वाभिमान आहे आपला. एक शेतकऱ्याचा मुलगा तहसीलदार झाला, स्वाभिमान आहे आपला. एक भांडे घासणाऱ्याची मुलगी सीए झाली, स्वाभिमान आहे आपला. एक मजुरीला जाणारा तर मुलगा प्रांत झाला, कलेक्टर झाला, SP झाला, PSI झाला, स्वाभिमान आहे आपला. आपण कधी बी आपल्या माणसाला कमी लेखायचं नाही. काय मत आहे तुमचं? ती आपली शान आहे. उद्या आपला एखादा डॉक्टर आहे, विद्वान आहे. आपली लोक दरिद्री तो ना त्याचे सगळे लफडे आपल्याला माहीत. त्यात काय बोलता चांगलं मला. तुम्ही इतरांचा अभ्यास करा. राठी, जवर, नावंदर, खटोड, शर्मा, वर्मा, बळगट, ही जी मंडळी, हे जर वाहिले निघले ना वाहिले, त्या दुकानाला फक्त फळी आहे मधी. वस्तू इकडे आहे, इकडे इकडं जर मिळाली नाही तर तो म्हणतो इकडे घे. आपली आवलात तशी नाही. नगरला जाय तिथं नको घेऊ. तिथं तितका खराब माल कुठंच यानं वाठुळ झाला आपल्या लोकांना. आणि हे जे काही माणसाने ही कंपनी जी काढली मारा, तर ह्या समाजात काळ्या आईची सेवा करणारा एकच वर्ग आहे, शेतकरी. बाकीच्यांना कोणाला घेणं नाही याच्यावर तुमचं मत काय? या जगात कष्टानं खाणार 10 लिटर दूध काढी ती शेतकरीची बायको. 3 मुळे उसाच्या तुडी ती सर्दी होईना तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते. मणक्यात गॅप, डोळ्याला अंधार आहे त्या. अगं तू जगती तरी का आला? दडत्यालाही मोकळं करीन तो एक गुतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं काय करते त्याला? महाराज कष्ट या जगात फक्त शेतकरीच करतो. काय मत आहे तुमचं? बाकी सगळे लबाड, घामाचा पैसा कोणाच आहे शेतकरी? आणि हे सगळं राष्ट्र कोणी जगवलंय? नवरा बायकोन चारच माणसं आहे शेतकऱ्याच्या घरात. त्यांना 4 पोती गहू लागत आहेत, 3-8 पोती पिकित आहे का? बाकीचे 4 की येडपट सांभाळायला यांना काय? आणि दानधर्म कोण करतोय? शेतकरी. आता शेतकऱ्याच्या घरात जाऊन पहा तुम्ही, 15 माणसं जा साहेबा 15 मिनिटात पिठलं भाकर पण दणकून या हलकट माणसं मोजत्या. 5 सांगितले, 6 वाढला संपल्या चपात्या. आणि त्याची बायको म्हणते निवांत जेवा, वांग खातं का निवांत जेवा? एवढ्या चपात्या वाढते का शेतकऱ्याला? ते चांगलं गांजा प्यालं तर बैल बसतो, तुझ्या चपातीचं काय घडलं? शेतकऱ्याच्या बायकोला चहा ठेवायला हवा, तांब्यातलं पाणी डायरेक्ट पातेल्यात होती तिथी. हे दरिद्री तसं नाही. अगं पाजी तीच का आला मर राहिला? शेतकऱ्याच्या घरात अजून आरोळी देऊन चहा येतो. अनारे चहा वजन आहे हे हलकटांत तसं नाही. हे खिडकीजवळ जाते आय आय, आणि मग ते मॉडेल येतं चहा घेऊन, केस बिस मोकळे सोडेल, गाऊन बिऊन घालेल. बा 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 बा, आपल्याला वाटतं जुडून आमुश आली काय ना. शेतकऱ्याच्या घरात चहा प्यायचं म्हणजे कपातून बशीत, या हलकटांच्या घरात कपात डोकायला लागत. अजून 1 वर्षानं ह्या श्रीमंतांच्या घरात एकच कप येणार सगळ्या पाहुण्यांना, फक्त पाहुण्या पुढं कप न्यायचा, आणि पाहुण्याने जिबीचा शेंडा बुडवायचा त्याच्या. आणि त्या बाईनं म्हणायचं बाबाचा प्रसाद घे, आग लाव त्या प्रसाद. अरे सोनं ते सोनं, सोनं ते सोनं, शेतकरी तो शेतकरी. हो आता ऐका, मग ह्या कंपनीची गरज का? तर ह्या कंपनीमुळं एक झालं, थेट विक्रीमुळं त्याची त्याच्या वस्तूची किंमत त्याला योग्य मिळाली. कारण शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये 2 तोटे आहेत. 1, त्याचं जगणं निसर्गाच्या हातात आहे, आणि 2, त्याने कमवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही. आणि या 2 गोष्टीमुळं शेतकरी माग आहे, नाही तर तो कोणालाच खात नाही. शेतकरी फुगी रे, त्याला असं कोणचे भोंगे घेऊन बोंबलं तिंडायची गरज नाही. ते आता गुतलंय म्हणून गंमत झाली त्याची. ते खात नाही कोणला, त्याला काय गरज आहे? त्याचं दूध करा बरं 50 रुपये लिटर, ते माणसं उडीत का नाही दिवसा? बरं ते गुतलं एक म्हणजे गम ते पाहत आहे 2 लाखाची वाटी आहे त्यात का काय नाही. तर ते
त्याला गरज नाही मला, आम्हाला तो मुळात राज आहे, शेतकरी मुळात, त्याला जर योग्य भाव मिळाला ना आणि शेतीनं जर निसर्गानं साथ दिली ना ते खात नाही कोणाला, खाईल ते, त्याच कोणाला राम राम घाला येणं कधी, ते म्हणते फळ मला साखर पुढेल येतो का, रोप लावाय आलं नाक लाव त्या साखर पुढेल झाल ते फुगी रे, त्याला गरज नाही, पण ती गंमत आहे झाली ती गुंतलं दोन गोष्टीत, शेती गेली त्याची निसर्गावर आणि त्याने पिकवलेल्या मालाचा भाव ठरवण्याचा अधिकार त्याला नाही, आणि ह्या कंपन्यांमुळं निदान एवढा फायदा झाला की त्याचा माल त्याला कसं तरी विकता येईल, कारण शेती आता आणि परत सांगून ठेवतो या देशात एक दिवस तरी शेतकरी राजा होणार आहे, येणार ठेवा, कोणे दिवस आलेत, आता कंपन्यावाल्यांचा कार्यक्रम जवळजवळ हे MIT शहरमधले ते आले पिठले, आता त्यांचा विषय मिटला, पोरानो DED बंद झाली, BED नीट उत्तर द्या, BED बंद झालं, DED बंद झालं, ATD बंद झालं, डिप्लोमाला जवळजवळ कुलूप लागले, 10 वर्षात इंग्लिश मिडियमला कुलूप, मग ह्या देशात एक दिवस बुलेटला हरणं शेतकरीच वाजवणार, राजकारणाचंही जवळजवळ भोजापूर झाले, काय त्याच्यात राहिलं नाही काय, त्यात उगच नाही घरी काम म्हणून हिंडायचं नाही, तर त्याच्यातही काही राहिलं नाही, आता राजकारणात काय दम राहिला, काय दम राहिला, 3 महिने एकमेकाला मोकार शिवे दिला ना, आता एका कोंबडी उकुदली आपण बसलो ना बांबू आपलं झालं वाटोळ आपण म्हणलो काच द्यायला काच, तेव्हा कार्यकर्ते मंडळी भो आता बास करा, जरा आमच्या टोळीत या, एवढी गळ्यात लटकवा, तिकडे काय राहिलं नाही, आता मला काय राहिले, कार्यकर्त्यांना घरातही काय राहिलं नाही, ते शेतकऱ्याच्या घरातली बायको गेल्या गेल्या निदान पाणी तरी घेऊन येती, हे कार्यकर्त्यांच्या बायका पाणी बिली नाही आणती, पप्या पप्या त्याला इचार खास आहे का, कोणला त्याला, तो बाहेरून खाऊन आलाय पाय, राजा शेतकरी आहे हो, आणि शेती परवडत का नाही याची कारण सांगतो, आता हे कंपनीची तर भरभराटी होणार आणि ही काळाची गरज आहे, आता तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही शेतीवर बोला, शेतीवर मुद्दा कीर्तन शेतकऱ्यासाठी आहे, शेतीतलं उत्पन्न पहिल्यापेक्षा कमी झालंय मान्य आहे तुम्हाला, हा म्हणा नाही तर नाही म्हणा, 70 ॲव्हरेज 35 आलंय एकरी, यंदा तर तुऱ्यामुळे 35 निघालं, तुऱ्यामुळे ॲव्हरेज आणि यंदा उत्पन्न उसाचं ॲव्हरेज यंदा पहिल्यासारखं नाही, मग आता तुम्ही म्हणाल शेती तोट्यात काय यायला लागली, त्याला एक 5-6 कारण सांगतो, पटले तर हा म्हणा, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली यावर आपलं मत काय, वारंवार तेच पीक, मेला हुस तुटला जूनला रोटा 1-6 लागवड पुन्हा 18 महिने त्याच्याकडं पाहिजे नाही, परिणाम काय झाला, शेती थोडी जरी असली ना मारा तर थोडासा गॅप घ्यायचा, काय म्हणते तुमचं, चेंज करा ते पीक, आता समजा ज्यांचे ऊस तुटलेत ना आता 6व्यापर्यंत तर काही लागवड करायची नाही ना, मग 3 महिन्यामध्ये गहू निघून जाते, 3 महिन्यामध्ये मका निघून जाईल, पण त्या जमिनीला मिनरल सॉल्ट वेगळे मिळतील, वारंवार त्याच जमिनीत तेच पीक घेतल्यामुळं जमिनीची उत्पादन क्षमता कमी झाली हे तुम्हाला मान्यच करावं लागेल. 2, केमिकल युक्त जेवढी औषधं आहेत, टाटामेट्री, निरायकातर, राऊंडअप, गोल, M45, M35, अविनाश, तुम्ही निरायकातर बांधाला मारा आणि 2-3 दिवसानं जा गवत जातंय पण ती जागा फुसफुशीत होती, पाय जातो, ज्यामध्ये जमिनीतल्या बॅक्टेरिया गायब झाल्या, परिणाम काय झालाय, शेणखतच जमिनीला मिळत नाही, म्हणजे पिकाला लागणारं पोषक मिनरल जे आहे ते आपल्या जमिनीत राहिलं, हे मान्य आहे का सांगा. 4th वाक्य, शेतीला पूर्वी बांध असायची, बांध आणि बांधावर बाबळीची, लिंबाची, आंब्याची झाडं राहायची, खोडं मोठमोठी राहायची, ती झाडं का राहायची,
आज बांध गेला, पोल आला, झाड राहिलं नाही, त्या पिकाला ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईडच मिळत नाही. झाडामुळे त्या पिकाला काय मिळायचा? परत सायंटिफिक भाषेत सांगा शाळेतल्या पोरांना, एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासोच्छवास घेतो. एक माणूस 24 तासात 21,600 वेळा श्वासोच्छवास घेतो, म्हणजे आत आणि बाहेर. त्याला 3 सिलेंडरच्या टाक्या एवढा वायू लागतो एका माणसाला 24 तासात. एका टाकीची किंमत 900 रुपये. 2700 रुपयाचा वायू एक माणूस निसर्गातून रोज फुकट घेतो किती तासात? 24 तासात. मग एका माणसानं जर एक झाड जगवलं शेतीच्या बांधावर, तर त्या झाडांमधून मिळणारा जो ऑक्सिजन आहे, जो कार्बन डायऑक्साईड आहे, तो त्या पिकाला पोषक ठरेल. तुमचं काय मत आहे? पण झाड ठेवायचं नाही असं ठरवून टाकलंय आपण, झाड ठेवायचं नाही. आणि चौथं कारण झालं शेतीला, एक बांध राहिले नाही, शेणखत राहिलं नाही, वारंवार त्या जमिनीत तेच पीक. आणि 4, शेतीला पाण्याचं नियोजन नाही. आता यातल्या 70% लोकांनी गहू टाकले असतील, टाकले आंबवणी दिलं ना तुम्ही, भरला ना गहू, फुल भरला का, नुसतं वल्लं केलं? पाणी लावून लागणार गेला तू, तिकून आला तर दुसरीचे कांदे भरून मोकळा झाला, ती आईला गहू फुटून गेला काय कांद्यात. त्या पिकाला तेवढ्या पाण्याची कॅपॅसिटी नाही ना, तुम्ही त्याला तेवढं देता का नाही? शेतकरी माणसं आहेत. मला एक सांगा, गाईला वासरू झाल्या झाल्या तुम्ही त्याला थोडा चीक पाजी दा का 4 सड फुल पाजी दा का? बरं, त्याला 4 सड फुलबाजा ना, परत गाईजवळ वासरू न्यायचा ताणच नाही, वासरू जागणारच नाही. त्या वासराची दूध पेण्याची कॅपॅसिटी नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही त्याला जास्त दूध देण्यात मजा नाही. उतरलेल्या गव्हाची तेवढं पाणी सहन करण्याची ताकदच नाही, तर तुम्ही त्याला तेवढं पाणी देण्याची काही? उभं राहा ना, काय फरक पडला, उभं राहा ना, फक्त शेवटच्या टोकापर्यंत जाऊ द्या, जिरेपर्यंत भरतोय वाफा. हो, काही काही जुने शेतकरी तर इतके हुशार आहेत, घासाचा पूर्ण वाफा कधी भरत नाहीत. ते शेतकरी हुशार आहे, अर्ध्या वाफ्याजवळ उभा राहतो, आणि अर्ध्या वाफ्यापाशी आला लगेच तो बाऱ्याकडे येतो. त्याला माहिती आहे मी बाऱ्याकडे येईपर्यंत आणि तेवढ्या लागणाऱ्या वेळेपर्यंत पुढचा वाफा भरतो. त्यांचे घास 3-3 वर्ष टिकत्या, आणि जे घासाला पाणी लावून प्रचाराला जात्या 3 महिन्यात गोगलगाई आली. कॅपॅसिटी राहिली नाही. मला जमिनीची कॅपॅसिटी तपासा, एक तर तुमच्या आणि माझ्या जमिनीची काय झाली, कॅपॅसिटी उत्पन्नाची राहिली नाही. म्हणून आता दुसरी गोष्ट, शेतकऱ्याला पाण्याचं नियोजन नाही, झाडं नाहीत, खत नाही, शेणखत नाही, आणि दुसरी गोष्ट पाण्याचं नियोजन नाही, बांधाला झाडं नाही, वारंवार तेच पीक, आणि शेतकऱ्याच्या घरात खर्चाला हिशोब नाही. आता हे जेवढे शेतकऱ्यांचे सत्कार झाले ना मगाशी, याच्यामध्ये सगळ्यांमध्ये श्रेष्ठ माणसं ते गाई दूध, गाईच्या दुधावाले निघतील. कारण या 10 वर्षामध्ये तुमच्या माझ्या घरामध्ये चूल जर कोणी पेटवली असेल तर फक्त गाईनंच पेटवली. आज तुमच्या माझ्या अंगात चांगला कपडा दिसतोय आणि तुमच्या माझ्या बायकोच्या गालावर हसू दिसतोय, ही सगळी गाईची पुण्य आहे, काय म्हणते तुमचं? आज आपल्या लोकांमधून गाई जर वजा केली ना, आहे काय आपल्याकडे काय? आज आपल्या अंगावर कपडे आणि कालवणाला तेल हे कुणी ठेवलंय? गाईने ठेवलंय. आणि 6वी गोष्ट शेतकऱ्याला सांगून ठेवतो, मी स्वतः शेतकरी चांगला, शेतीला साईड बिझनेसच पाहिजे, नुसत्या शेतीवर सूत्र बसणार नाही, कधीच नाही, कधीच नाही. अहो 10 वर्षानं डाव लागलाय कांद्याचा, 10 वर्षानं. आता हे पेपरवाले, हे कॅमेरे फेमेरेवाले, मीडिया फेडेवाले यांनी मोकार कौतुक केलं त्याचं, लय वाव आलं, लय वाव आला, परदिसपासून का कोणी म्हणाल काही? आता ज्यांनी लावले त्यांचे 2-2 वर्षाचे 2-2 महिन्याचे कांदे झालेत, खालून हालनच गळी. 2-2 बसलेले बरेच लोकांचे कांदे 2-2 महिन्याचे होऊन गेले, खाली काही येईनच त्याला. अहो हवामान नाही एवढेच कांदा आहे, आता नाही बा म्हणणार कोणी, पण एकच दिवस कांदा गेला बापा ना, एखादा दिवस गेला असं, फार पेपरावाले मीडियावाले रेत झाले बा, कांद्याने वांदा केला करू दे.
करू दे ना, होऊ दे ना कांदा, मी मागं म्हणलं होतं एकदा 6 महिन्यापूर्वी कांदा 200 रुपये किलो होऊ दे, झालाच आपले वाक्य खोटे नाही ठरते कधी, अरे भाऊन द्या 2-4 रुपये किलो कांदा, ते शेतकऱ्याच्या घरात कधीतरी भाज्याचा वास निघू द्या, कधी त्याला चांगलं मिळू द्या, त्याच्या बायकोच्या गालावर हसू येऊ द्या, शेतकऱ्याच्या पोरांना सुद्धा सांगतो 10-12 गाया पाळल्या ना दूध बीज चांगलं घालून बुलट बिलट घ्यायची, असं दरिद्र एक हॉर्नची गाडी नाही घ्यायची कधी, डबल हॉर्न बसवायच्या गाडीला, अशी भाऊबंद पाहिले वाजी चालला जो दो घेतली येड्या नाही महाराज, ह्या जगात जर घामानं पैसा कमविला असेल ना तर मजा आणायला हरकतच नाही, आणि शेतकऱ्याला ती वेळ आणायला यायलाच पाहिजे, कारण सगळे मजा आणतात फक्त कोण आणत नाही, आता शेतीला साईड बिझनेस केला पाहिजे मला, गारीगारी का, कुल्फी का, कोंबड्या पाळा, सायकल पंक्चर काढा, काही करा, पण शेतीला जर साईड बिझनेस असेल तरच शेतकरी तरेल, यावर आपलं मत काय, नोकऱ्याविषयी सोडा, नोकऱ्या तुम्ही डोक्यातून काढून टाका, तुमच्या डोक्यात सुटलाय सोंड्या, हलकट मला नोकरी लागल कवा लागतो, बरं लागली नोकरी चाल दे हिशोब मला, तुला इंजिनिअरिंगला भरावं लागले 10 लाख, किती काढा बरं का हिशोब शिकलेली पोरं, किती भरावं लागले तुम्हाला 10 लाख, इंजिनियर पूर्ण व्हायला खर्च आला 10 लाख, परवही पेन सगट, तू इंजिनियर केवढा झाला 20 लाखात, तुला जॉईंट करायला लागले 5 लाख, 25 लाख, कधी कमवशील तू, तेव्हा तू झाला 35चा, 36ला तुला पाहुणे आले, ते बी 3 वेळा नाही म्हणले बो हाती यायला, असं करता करता 38 आलं, 40ला तू पिवळा झाला, 41ला बाप झाला, 42ला शुगर आली, 45ला बी पी आला, 49ला गेला तू पाहतो काय माया मग बंगला बाहेर तो कवा, असे कितीतरी गेले नाहीत, किती रिटायर झाले काही परमनंट नाही झाले, काहींचे पोर लग्नाला आले पण बापाला पगार नाही, बरं सहकारात नोकरी करणं सोपं नाही राहिलं, आता ज्यांना नोकरी लावलं त्याचा मरेपर्यंत प्रचार करा, विरोधी पक्षाच्या सभेला जरी दिसला सस्पेंड जागरी, त्याच्यापेक्षा कुल्फी का ना पडला उतर म्हशी बांधरा ना 150 रुपये म्हशी, बरोबर 3 भेटल्या झोप लिंबा खाली महाराज, ही व्यावसायिक मंडळ, मला तुम्हाला एक वाक्य सांगा, 11ला बाईक आम्हाला येते 5ला जाते, सध्या 4:30 अंधार पडतोय, 200 रुपये रोज आहे, 2 तास खाती तू परा, काय खाती तिचं तिला माहिती, तिला म्हणलं हात उचलती पण तिथे कांद्या लागला लागेलच आहे, लागायचं काय राहिलं, तिचं का मोबाईल आहे, ती नवऱ्याला फोन करते गवत न्यायला या, तो बी गाडीवर नाही येत सायकलीवर नाही येत, त्याला 300 नेलं 200 किती झाले 500, आपल्या गवतावर त्यांचं 20 लिटर दूध डेअरीला आहे त्याचे 500 रुपये, ताज्या दुधाचा चहा पिती 6:30 सगळे चायनल आहे तिच्या घरात, झपताना मालिका पाहते माझे मन तुझे झाले, दिवस उगेपर्यंत झोपते, आपणच तिच्या घरी बिंतवान धुतल्याचं, आज काय करता येतं का काय, आजच्या दिवस या बा राहिले तेवढे द्या काढू, ती म्हणते सांगल 10 वाजता चायला जमीन ठेवा का नाही, आज झालं मग झाला मोकळा, नाही 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 याला यांत्रिकीकरणामुळं यांत्रिकीकरण गरजेचं आहे, याला आता आपण म्हणतो ना ठिबक तोट्यात आहे तसं नाही आहे, ठिबक फायद्याची आहे पण ती काळजीपूर्वक, यानं बसवल्या पायालाच गेलं नाही कोणत्या क्षेत्रातून पाणी निघत असं नाही, नाही शेतीला सोनेरी दिवस येतील, आणि शेतकऱ्याकडं असून एक मुद्दा आहे आठवा, की शेतकरी उत्पन्नाच्या तुलनेत राहणीमान ठेवत नाही, या कंपनीवाल्याचं सगळ्यात मोठं कौतुक करावं का, त्यांनी कुणाचा सत्कार न करता शेतकऱ्याचा सत्कार केला हे कौतुकाचं, आणि तो व्हायलाच पाहिजे, शेतकऱ्याचे सत्कार व्हायलाच पाहिजे, मग मी तर म्हणतो सगळे हे गावातले 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं ध्वजारोहण सुद्धा आहे ना शेतकऱ्यांनीच केलं पाहिजे, बाकी ज्यांना काय कळत राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहिले, झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे काय ना गेलं मग, बावळ्याचा बाजार नाही या येड्याचा बाजार झालाय ना, काही करायला लागले लोक,
पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायच्या, आता बायाने फेटे सुरू केले. पूर्वी फक्त पॅन्ट शर्ट, आता पुरी घालायला लागले. आता तुम्ही पॅन्ट शर्ट घालता, आम्ही गाऊन घेतो. मग आता काय काही करायचं आपलं. ए, पूर्वी लागले लोक बसून जेवायचे, आता उभ्यान जेवण सुरू झालं. ते वरड नाला एक ताटली हातात घेतं, भात कान फडले, भातच सापडलं नाही, ती ताटलीच घेऊन घरी गेला. काय करा, काही नवीन आणायचं. पूर्वी चांगले गोल गुलाबजांबू होते, लांबकोळा खेळा गुलाबजांबू. काय आता गुलाबजांबू असा नाही राहिला. काय गेलतं का तुझ्या बापाचं, चांगला होता ना गोल, खात होते लोक. गुतला म्हाताऱ्याच्या नागपुडी, काय येडपाट लोक आहे. चांगली बुंदीन गुलाबजांबू सेपरेट होते, मारली झक. राजा राणी, राजा एवढा, राजाला कळलं सुद्धा नाही राणीची टाकली का मुका घेऊन गेली. शेतकऱ्यानं पैशाचा वापर जपूनच केला पाहिजे. काय म्हणते तुमचं? आता आज ह्या बिचाऱ्या पाटलाचं कौतुक करावं महाराज, यांनी एवढा मोठा शेतकऱ्यासाठी कार्यक्रम ठेवला ना. आता शेतकऱ्यानं सुद्धा काहीतरी पथ्य पाळली पाहिजे. शेतकऱ्यानं सरकारवर अवलंबून नाही राहायचं, शेतकऱ्यानं लोकांवर अवलंबून राहायचं, शेतकऱ्यानं कष्टावर अवलंबून राहायचं. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ठरवून टाकायचं, या बिचाऱ्यांचा सत्कार झाला ना. एक वर्ष असं गेलं पाहिजे का आपण इथं बसलोय ना, या खुर्चीत गेलो पाहिजे. आपण असा कांदा पिकवला पाहिजे, आपण अशी मेथी पिकवली पाहिजे, अशी कोथिंबीर पिकवली पाहिजे, असं दूध पिकवलं पाहिजे, दूध उत्पन्न केलं पाहिजे का या खुर्चीवर आपण गेलो पाहिजे. काय म्हणते तुमचं? त्यासाठी पैशाची बचत केली पाहिजे, लोकांमध्ये हिंडायचं बंद केलं पाहिजे. लग्न साखरपुडे होतील ते, तुला काय गरीबस. आता सगळ्या शेतकऱ्यांनी ह्या वर्षी काय केलं पाहिजे, पैसा वाचवला पाहिजे. याच्यावर तुमचं मत काय? आता सगळ्या लोकांक मोबाईल आहेत, आहे की नाही? लग्नपत्रिका छापायचं बंद केलं पाहिजे. आता एक मिनिटात उभ्या महाराष्ट्राला कळलं ना तुझ्या घरी कवा तमाशा आहे. 350 वाटीतून बोंबलं तिंडतो उन्हा, आणि कोणती आशीर्वाद ठरतो, ज्याची पोर पडून गेली त्याचीच सापडं ना, तर तूही कव बंद केलं पाहिजे. यावर तुमचं मत काय? लग्न साधे केले पाहिजे, कशातही पैसे. आता लग्नांमधला फाशील पैसा सांगतो महाराज तुम्हाला, सत्कारचे फेटे बंद केले पाहिजे. आता एक फाशील पद्धत आली आपल्याकडे लग्नात, इतका बिंडोकपणा. आशीर्वाद द्यायचं बे वाटत आहे, 10 लग्नांमधले 7 लग्न जुने आहेत. द्या वाटत आशीर्वाद द्यावा काय. वाटुळ झालं पार, द्यायचंच नाही मला, बंद करून टाकायचं. गोष्टी कंट्रोल केलं पाहिजे. आता लग्नात एक पद्धत आली, लग्नात एक पद्धत आली आपल्याकडं, हलकट पद्धत. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार, तिकीटच केलं. ही तो नवर देव भाड्या भाड्याच्या गाडीत आला, 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा, तो हायवेला मिळतो ना, तो आता 100 झाला आहे ना, तर 35 होता पहिला. आणि त्याच्या संगती चपटीसाठी लटकेल 2-4 याडपाठ. त्या नवरी माग मोकार कलवऱ्या, म्हणलं लग्न नवरीचं आणि ब्युटी पार्लरला कलवरी जाते. बरं, ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतं पूर्ण. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, नंतर सिरेमिक्स करावं लागतं, नंतर हेअर सिटिंग करावं लागतं. असा 21 दिवसाचा कोर्स आहे तो. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबरवत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सिटिंगमध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे, मोकळे करायचे पूर्ण, आणि मग त्याला एक फुगा करायचा इथं मध्ये, ही बाजू अशी खाली दाबायची, म्हणजे इकडं लसणाचा वाफा, इकडं कांद्याचा वाफा, मध्ये डोंगळा, याला म्हणायचं पॉप. आणि ही बाजू पुढं मोडपायची, आणि एक बोट अशी तोंडावर आली पाहिजे, याला म्हणायचं देव यांनी. आणि तिसरा एक भांग आहे, येजत बाजू बांधायची, ही मोकळी, चला हवा येऊ द्या. अहो कलवरीने असं केलं, नवर देव घोड्यावरून पडलं, पाहत काय माय. आणि मग तो नवर देव त्याच्या पुढं तो बँडवाला, इकू द्या
बाहर फूल बरसा मध्ये एकदम शांतता, जसं प्रेत पेटवायचा आता बाहर फुल बरसा मीनू मेहबूब आया, तो मेहबूब चालू तो कसं माहिती का आणि त्याच्या पुढे फुलं टाकेत, अरे बाटलीची बुच टाका बी एवढं येते मरणाची खटली आणते काय, अरे पालन करा सगळ्यांनी कशाचं करा.